मी ज्या घरात येतो ना माझ्या माझ्या हो मी तुम्हाला ओळखतो म्हणूनच तुमच्यावर आरोप करत नाही. मला लक्षात ना प्रश्न कुठे बदलले हे मला माहिती आहे, ते कोणी बदलले हे मला माहिती आहे, पण त्यांनी काही फरक पडत नाही. त्यांना माहिती नाही मी कुठनं येतो. माझ्या वडिलांना 2 वर्ष इंदिराजींनी जेलमध्ये ठेवलं होतं, 2 वर्ष, कुठलाही गुन्हा नव्हता. माझ्या काकूला 18 महिने जेलमध्ये ठेवलं होतं, कुठलाही गुन्हा नव्हता. त्यामुळे जेल बिलला घाबरणारे आम्ही लोक नाही आहोत, जनतेकरता लढणारे लोक आहोत आम्ही. त्यामुळे ज्यांनी ही प्रश्नावली बदलली ना त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत याच्यावर आम्ही लढतच राहणार, काही झालं तरी लढणार. आणि म्हणून ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं असेल, सरकारची भूमिका काय असेल, पोलिसांची काय असेल, जी काही कायदेशीर लढाई असेल ती आपण लढूया.